अप्रतिम अशी मलाई कोफ्त्याची त्याची रेसिपी शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईबसोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा, जेणेकरून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपी तुम्ही मिस नाही करू शकणार. हे पहा, अतिशय सुंदर असा रेस्टॉरंट स्टाईलने मलाई कोफ्ता कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकाल अत्यंत स्पायसी अशी ग्रेव्ही आहे आणि त्याचबरोबर एकदम स्पॉन्जी असे आपले हे कोफ्ते तयार झालेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी कविता, स्टार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने सर्व ट्रिक लक्षात घेऊन मलाई कोफ्ता ही रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे, पनीर विकत आणलेलं आहे. त्यानंतर पिकलेली टोमॅटो घ्यायची आहे. टोमॅटो लाल असेल तर ग्रेव्हीला छान कलर येतो. त्यानंतर स्लाइस केलेला कांदा घेतलेला आहे, फ्रेश क्रीम घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, त्यानंतर काजू घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, तुम्ही जिरं पावडर देखील वापरू शकता, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहे, 2 उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, हळद, त्यानंतर गरम मसाला, बटर आणि मीठ, एवढं सर्व साहित्य आपण यासाठी वापरणार आहोत. सुरुवातीला परातीमध्ये मी 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहे, ते किसून घेणार आहे. हे पहा, बटाटा किसल्यानंतर आपण जे पनीर घेतलेलं आहे ते पनीर देखील किसून घेणार आहोत. हे पहा, पनीर आणि बटाटा किसून झालेला आहे. आता यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर जिरं टाकणार आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली. आणि काजू घेतलेले आहे. तुम्ही हवं तर काजू आणि मनुके दोन्हीही वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे मैदा घेतलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून याचं कणिक मळून घेणार आहोत, व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत. यासाठी पाणी वगैरे काहीही वापरण्याची गरज नाही आहे. अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून हे पीठ मळून घेणार आहोत. हे पहा, व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी हाताला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व बॉल्स आपले तयार करून झालेले आहे. आता आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे बॉल आपण कोरडा मैद्याच्या पिठामध्ये व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लावून मैद्याचं हे तेलामध्ये सोडणार आहोत, जेणेकरून ते कढईच्या तळाला चिटकत नाही. सर्व आपण बॉल्स या मैद्यामध्ये व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे, मैदा लावून घेतलेला आहे. त्यानंतरच आपण ती कढईमध्ये सोडलेले आहे. ही अत्यंत महत्त्वाची ट्रिक आहे. हे पहा, मैदा लावल्यामुळे ते अजिबातही कढईला चिटकलेलं नाही. अशा पद्धतीने आपण सर्व बॉल्स व्यवस्थित एकसारख्या रंगावर तळून घेणार आहोत. साधारणतः मीडियम गॅसवर हे 10 ते 15 मिनटं तळून घ्यायचे आहे.
फुल गैस पर तळायचे नाहीये, जेरूप करून ते आतमध्ये सर्व व्यवस्थित तळले जातील। हे पहा, तळून झाल्यानंतर ते काढून घेतलेले आहे। आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये स्लाइस केलेला कांदा टाकलेला आहे, कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। हे पहा, यामध्ये आपण काजू टाकलेले आहे। त्यानंतर अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे। आता सर्व आपण हे 5 ते 10 मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे पहा, टोमॅटो देखील व्यवस्थित मऊसर झालेले आहे। आता आपण हा मसाला ग्राइंड करून घेणार आहोत। यामध्ये आपण खडे मसाले देखील टाकलेले आहे, लवंग आणि मिरे वापरलेले आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे, आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। हे पहा, व्यवस्थित पेस्ट करून झालेली आहे। आता आपण ही व्यवस्थित गाळून घेणार आहोत, जेणेकरून स्पायसी अशी आपली ही ग्रेव्ही तयार होईल। हे पहा, व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार, ग्रेव्हीचा मसाला तयार झालेला आहे। आता कढईमध्ये मी बटर टाकलेला आहे, त्यामध्ये आपण दालचिनी टाकलेली आहे, त्यानंतर जायपत्र टाकलेलं आहे, थोडंसं तेल देखील वापरणार आहोत, त्यानंतर जिरं, गरम मसाला, त्यानंतर धना पावडर, लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर हळद, त्याचबरोबर कस्तुरी मेथी टाकलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण हा ग्रेव्हीचा काढलेला मसाला यामध्ये टाकत आहोत। आता हा मसाला आपण 5 ते 10 मिनटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत। हे पहा, हा मसाला आपण व्यवस्थित परतवलेला आहे। अगदी व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनटं आपण हा परतवीत राहिलेला आहे। त्यानंतर राहिलेला मसाला देखील मी यामध्ये टाकलेला आहे। आता हा सर्व मसाला आपण ग्रेव्हीचा आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण आपल्याला ग्रेव्ही कितपत करायची आहे त्या अंदाजानुसार पाणी ॲड करणार आहोत। मी थोडंसं बटर देखील पुन्हा यामध्ये ॲड केलेलं आहे। हे पहा, यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये फ्रेश क्रीम टाकणार आहोत। हे पहा, आपण ही क्रीम यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण लो गॅसवर 5 ते 10 मिनटं ही ग्रेव्ही ठेवलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली ही कोफ्त्याची करी तयार झालेली आहे। आता आपण ही एका डिशमध्ये सर्व करत आहोत। आता मी हे कोफ्ते एका डिशमध्ये काढलेले आहे। आता ह्या बाउलमध्ये मी कोफ्ते काढलेले आहे। तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असे हे कोफ्ते दिसत आहे। आता यामध्ये मी आपण जी ग्रेव्ही करी तयार केलेली आहे ती टाकणार आहोत। हे पहा, अतिशय सुंदर अशी आपली ही कोफ्ता करी तयार झालेली आहे। मलाई कोफ्ता तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल अतिशय छान असा तयार झालेला आहे। आता यावर आपण गार्निशिंगसाठी थोडी क्रीम टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपली आज मलाई कोफ्ता ही रेसिपी तयार झालेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपी तुम्ही पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।